नमस्कार माननीय प्रधानमंत्री सर माझे नाव जोविता पात्रा आणि हा गुरुग्राम हरियाणाच्या जवाहर नवोदय विद्यालयाचे यत्ता दहावीचे विद्यार्थी परीक्षा पे चर्चा दोन हजार तेविसात वाट घेवप ही माझे खातीर खूप खाशेली आणि सन्मानाची गजा असा प्रधानमंत्री प्रधानमंत्रीजी हा एक सरासरी विद्यार्थी माझा प्रश्न म्हळ्यार अभ्यासाचेर कसे लक्ष केंद्रीत करचे या म्हाका मार्गदर्शन करात देव करू सर धन्यवाद जोविता माननीय प्रधानमंत्री जोविता पात्रा ही एक साधारण विद्यार्थी परीक्षेत चढान चड बरी कामगिरी कशी करची हाचेर ताका तुमचे मार्गदर्शन जाय कृपा करून ताका मार्गदर्शन करचे आदरणीय प्रधानमंत्रीजी सगळ्यात आदी हांव तुमचें अभिनंदन करता कारण तुम्ही साधारण आसात ही जाणीव तुमक असा ना खूब लोक आसतात, जांचे आकलन सरासरी परस उणे आसता, पूण ते स्वताक खूप वड समजतात ताजे खातीर सगळ्यात पहिली तुमचे आनी तुमच्या पालकांचे अभिनंदन एकदा तुम्ही स्वीकारले की माझी क्षमता माझी तांक एक अमुक आसा आजी परिस्थिती अमुक तरेची आसा आता माझ्या क्षमतेक माझ्या तांकेक अनुकूल अशो गजाली पडटल्यो हांवें खूब खूप मान हुशार आसपाची गरज ना ज्या दिसा आपल्याक आपली तांक कळटा त्याच दिसा तुम्ही सामर्थ्यवान जातात ज्यांची तांक खबर ना तांकां सामर्थ्यवान जावपाक खूप अडचणी येतात आडमेळी येतात परिस्थितीची जाणीव आसप हे देवान दिल्ले तुमकं एक व्हड असे वरदान असा तुमच्या शिक्षकांनी तुमक शक्त दिल्या तुमच्या कुटुंबान तुमक बळ दिला हा असं मागत की प्रत्येक पालकां आपल्या भुरग्याचे योग्य असे मूल्यमापन करचे त्यांच्यात न्यूनगंड तयार जावपाक देऊ नकात तांचे योग्य मूल्यमापन करत केन्ना केन्ना तुमकां एखादी खूप मारक वस्त घरात हाडची पडटा त्यांना तुम्ही असं करत की सहजपण ती हाडून देऊ नकात सांगात आमची अर्थिक परिस्थिती इतली घट ना ही वस्तू हा तुका आत्ता हाडून दिवप शकचो ना अशे कर एक दोन वर्ष राव असे करत चुकीचे न्हय तुम्ही तुमच्या भूरग्याक घरातल्या परिस्थितीबद्दल सांगात तातून काहीच वट ना आणि म्हणून आम्ही साधारण लोक असत आणि चढशे लोक साधारणच असतात असाधारण लोक सामके उणे पण याद दौऱ्यात साधारण लोकच असाधारण काम करतात आणि खूप मुखार वतात सरासरीचे सगळे निकष फाटी उडून मुखार वतात आणि ते असो विचार करपाक जाय की यश मिळवी जगातले सगळ्यात चड लोक कोण असत झाले ते असाधारण लोक असत आणि साधारण लोक असत असाधारण कामं करपी म्हणून साधारण लोक मेरेन पावतात वड मेरेन पावतात मोठे मोठे परिणाम घडोवन हाडटात तुम्ही ऐकला असतले की पुरे संसाराच्या आर्थिक परिस्थितीची चर्चा संसारभर जाता खो देश कितलो मुखार गेला ते तुमकां खबर तांची आर्थिक स्थिती कशी आसा ते खबर असा आणि कोरोना उपरांतचो काळ तर एक महत्वाचो निकष ठरलो जगांत अर्थशास्त्री उणे अशें न्हय कितलेशेच नोबेल पारितोषिक विजेते असतात अमुक एक गजाल केल्यान अमुक तरेची अर्थीक परिस्थिती निर्माण जाता ताजे खातीर ते मार्गदर्शन करूंक शकतात असे खुबशे जाण आसात हातून उणाव ना ज्ञानाच्या प्रवाहचे वाटप आज दरेक रस्त्यावर दरेक वाढारात उपलब्ध असा खूप विद्वान लेगीत जगभर आसात जाणी वेळ वेळार खूप कितें केलं पण तुम्ही पळतात की आज जगात भारताच्या अर्थीक संपत्तीची तुला जाता <प्रावाँ> एक उमेदीचे ल्हार आणि किरण म्हणून सबंद जग आज भारताकडे पळतात तुम्ही फाटल्या दोन तीन भितर पळलं असतं आमच्या सरकाराबद्दल असे बरयतात आणि उलयतात की आमच्याकडे कोण अर्थतज्ञ ना सगळेच साधारण लोक असतात प्रधानमंत्र्याक लेगीत अर्थशास्त्राचं ज्ञान ना असे बरे बरेले बरतात तुम्ही वाचतात पण आज ज्या देशाक जगभरात साधारण वा सरासरी म्हणताले तोच देश आज जगात वयर वयर वता म्हणूनच माझ्या इष्टा तुम्ही असामान्य ना या दडपणा सकल येऊ नकात आणि दुसरे म्हणजे तुम्ही जरी साधारण असले तरी तुमच्यात असाधारण अशो सगळे बाबी असत प्रत्येकाकडे देवान दिल्ली एक क्षमता एक ताक असता त्या ताकीक फक्त वळखात त्या क्षमतेक सारे गलत, खत पाणी घालात तुम्ही नेटान फुडे फुडे वत रावतले असो मला विश्वास असा धन्यवाद धन्यवाद